14 मे पासून दर रविवारी साप्ताहिक सुट्टीनिमित्त पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा फार्मफेडाने निर्णय घेतला आहे. तेल कंपन्यांकडून पंप चालकांची फसवणूक केली जाते. अद्यापही ठरलेलं डीलर कमिशन मिळालेलं नाही, त्यामुळे तेल कंपन्यांविरोधात फार्मफेडाने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये पंप चालकांनी एकाच शिफ्टमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. या अगोदरही फार्मफेडाने एकाच शिफ्टमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी तेल कंपन्यांनी डीलर कमिशन बाबत लेखी आश्वासन दिलं होतं. जानेवारी पर्यंत याच्यावर तोडगा काढू असं लेखी देऊनही अद्यापही तोडगा निघालेला नाही, त्यामुळे 15 मे पासून डीलर कमिशनचा मुद्दा सुटेपर्यंत एकाच शिफ्टमध्ये काम करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात मध्ये एक दिवस पेट्रोल डिझेल वापर टाळण्यासाठी नव भारत घडवण्यासाठी मदत करावी यासाठी आवाहन केलं होतं. या आव्हानाला प्रतिसाद देत फार्मफेडाने 14 मे पासून दर रविवारी साप्ताहिक सुट्टीनिमित्त पंप बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. त्यांनी आम्हाला प्रत्येक वेळेला ग्राहकांची गैरसोय करू नका हे सांगून आमचे नुकसानीत असून धंदा करायला लावतात. आता यावेळेला आम्ही त्यांच्याकडून सह्या घेतल्या होत्या, ॲग्रीमेंट झालं होतं, आणि एवढं असून ॲग्रीमेंट त्यांनी पाळलं नाही. 1 जानेवारीला मिळणारं कमिशन आजही एप्रिल मध्यावर आलं तरी अजून दिलेलं नाही, त्यामुळं आम्हाला धंदा तर बंद करता येत नाही. मग अशा परिस्थितीत खर्च कमी करण्यासाठी आम्ही 10 मेला एक दिवस प्रोटेस्ट म्हणून खरेदी बंद राहील, पंप चालू असतील. 15 मेला सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या एकाच शिफ्टमध्ये आम्ही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.